हाय, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चैनल संजय सावंत। हम रत्नागिरी से कन्याकुमारी जा रहे हैं और अभी हम उलाल से आगे निकलने वाले, यानी कर्नाटक से हम केरला में जाएंगे। यही होटल है जहां हम रहे थे। कल इवनिंग में हम उलाल बीच जाके वापस उलाल हाईवे पे आए ताकि आज निकलने में सुविधा हो। बहुत अच्छा सुहावना मौसम है यहाँ पे। डॉक्टर साहब, बेस्ट लक फॉर योर जर्नी। थैंक यू, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। हमारे दोस्त तैयार हुए हैं, साइकिल रेडी है। यस, गुड मॉर्निंग, सुप्रभात। साडेआठ वाजता आम्ही केरळमध्ये प्रवेश करतो। आम्ही सगळेजण केरळमध्ये प्रवेश करतोय। कसं वाटतंय? केरळमध्ये प्रवेश, पहिल्या 20 मिनिटात घामाघाम। टेम्परेचर वाढलंय इकडे फार। ॲक्सिडेंट झालेला आहे इथे। ॲक्सिडेंट झाल्यामुळे ट्रॅफिक जाम आहे। हाय, अभी हम यहाँ रुके हैं कसारगोड के पहले 6 किलोमीटर। जाधव जी ने हमारे लिए लस्सी और इसका इंतज़ाम किया था, उसका स्वाद लेके हम आप अभी यहाँ से आगे की ओर चलेंगे। अभी राजेश केला खा रहा है। केला खा रहा है राजेश? केला अकेला अकेला केला हाँ, अकेला अकेला केला खा रहा।
हमें एक बंदा मिला था, वो उन्होंने चेतक बजाज चेतक के ऊपर यहाँ से दुबई तक राइड किया। उनका यूट्यूब चैनल है, उनका नाम है ए बी टेक वाइब्स। सकाळचे 10:30 वाजले होते। येथून कासारगोड शहर 6 किलोमीटर अंतरावर आहे। या चौकावरून उजवीकडे वळत पुढे सरळ आम्ही कासारगोडकडे निघालो। सुंदर मंदिर दिसत आहे तिथे, पालकन्नू कजाकम श्री भगवती क्षेत्र। साऊथ मधील मंदिरे फारच सुंदर व आकर्षणीय असतात। बेकल फोर्ट हा किल्ला केरळमधील समुद्राशेजारी 40 एकर जमिनीवर बांधलेला एक प्रशस्त असा मोठा किल्ला आहे। याचे बांधकाम 1650 साली केलडी येथील शिवप्पा नायक यांनी केले। पूर्वी याची एक बाजू समुद्रामध्ये होती, परंतु आजूबाजूला बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन झाले असल्यामुळे हा किल्ला समुद्रापासून थोडा दूर झाला आहे। टिपू सुलतान ज्या वेळेला मलाबारवर स्वारी करायला आला होता तेव्हा हा किल्ला त्याचे प्रमुख मिलिटरी स्टेशन होते। त्यानंतर हा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हिच्या अखत्यारीत येऊन इंग्रजांची ही साऊथमधील प्रमुख हेडक्वार्टर होती। आता या किल्ल्याची देखभाल बेकल टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही संस्था पाहते। केरळमधील हे एक प्रमुख टुरिस्ट सेंटर असल्यामुळे या किल्ल्याची तटबंदी सुस्थितीत ठेवण्यात आली आहे। आत जाण्यासाठी प्रवेश फी घेतली जाते। या किल्ल्यामध्ये जाण्याचा रस्ता झिगझॅग स्वरूपाचा असल्यामुळे महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रवेश मार्गाची आठवण करून देते। शत्रूला प्रवेशद्वारावर सरळ सरळ हल्ला किंवा हमला करता येऊ नये म्हणून केलेली व्यवस्था होती ही। तर चला पाहूया बेकल फोर्ट। बेकल कोर्टवर असलेली ही एक पुरातन विहीर आहे, त्याच्यामध्ये पायऱ्या आहेत, त्याने चालत तुम्हाला तळापर्यंत जाता येतं आणि तिथून पाणी आणता येतं अशी ही पुरातन असलेली विहीर। बाजूला एक बुरुज असा आहे, बुरुजावरून काय दिसत आपण पाहूया। सुंदर असलेलं असं बुरुज, प्रशस्त असा किनारा आहे। हे राजवाड्याचे अवशेष असावेत, पुढे एक इमारत आहे, बुरुज आहेत, कडेला फोर्टिफिकेशन अजूनही स्ट्रॉंग दिसतंय।
मेंटेनन्समध्ये आहे हा किल्ला, त्यामुळे काळजी चांगली घेतलेली आहे. अथांग असा समुद्रकिनारा लाभलेला असा हा बेकल किल्ला आपल्या जुन्या आठवणी जागवताना दिसतो. लाल दगडाचा वापर केलेला आहे. नारळाच्या बागा आहेत त्याच्या सभोवती आणि पूर्ण एका बाजूला समुद्र किनारा असलेला असा बेकल किल्ला. पुरातन वास्तूचे अवशेष आहेत अजूनही, ज्योते आहेत सगळीकडे. समोर दिसते ती विहीर आहे आणि त्याला पायऱ्या आहेत एका बाजूने आणि उतरत खाली जाता येतं आणि तिथून पाणी आणता येतं अशी विहीर आहे इथे. पूर्वीच्या वेळी अशाच विहिरी खोदून त्यातली जे दगड असत त्या दगडाचा वापर इमारतीच्या बांधकामासाठी केला जात असे. समोर दिसतोय जिथून आम्ही आलो होतो तिथून आणि पूर्ण असा समुद्राच्या किनाऱ्याला असलेला हा बुरुज. समुद्राच्या जवळ जाऊन पण अजून एक बुरुज आहे. या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच हनुमानांचं एक सुंदर असं मुख्य प्रणा टेम्पल आहे. दुपार झाल्यामुळे गाभारा बंद झाला होता त्यामुळे दर्शन घेता आले नाही, परंतु मंदिरासभोवती असलेल्या भिंतीवर रामायणाची कथा सांगणारे कोरीव काम नजरेत भरणारे होते. असं हे मंदिर खरोखरच पाहण्यासारखं आहे. केरळमध्ये शिरताच आम्ही ठरवलं होतं की मंदीवर ताव मारायचं. केरळमध्ये मंदी फेमस आहे. मंदी बिर्याणी म्हणजेच बिर्याणीसारखाच एक पदार्थ आहे. थोडं वेगळं प्रोसेस आहे. पूर्ण चिकन बिर्याणी राईसमध्ये एक वेगळं प्रोसेस करून शिजवलं जातं. फार चविष्ट असतं. सगळ्याच हॉटेलमध्ये बनवलं जात नाही. ज्या हॉटेलमध्ये मिळत होतं तेथे आम्ही बिफोर लंच टाईममध्ये पोहोचलो त्यामुळे तेथे तयार नव्हतं. व जेथे आम्ही लंच टाईमला थांबलो तिथे मंदी अवेलेबल नव्हती. आता करणार काय. लक्ष्मणराव व डॉक्टर साहेब व्हेजिटेरियन होते त्यामुळे ते व्हेज हॉटेलच्या शोधात पुढे गेले. आम्ही हॉटेल इलाईटमध्येच असलेल्या बिर्याणीवर ताव मारायचं ठरवलं व हॉटेलमध्ये शिरलो. केरळामध्ये बॅक वॉटर पाहण्यासारखं आहे. समुद्राचं बाहेर येणारं पाणी व त्यावरून जाणारे फ्लायओव्हर्स आजूबाजूच्या निसर्गाचं सुंदर दर्शन करवीत होते. खाडीच्या आजूबाजूची उंच नारळांची हिरवीगार झाडे जणू आकाशाशी स्पर्धा करीत होते. आज पुढचं रेकॉर्डिंग झालं नाही तेव्हा सॉरी, परंतु आम्ही संध्याकाळी चेरुवतूर येथे हॉटेल हायलाईन प्लाझामध्ये थांबलो.